व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भात पोलिसांना योग्य त्या कृती करण्याच्या सूचना देऊ. निप्पाणीचे तहसीलदार डॉक्टर मोहन भस्मे. हिंदू जनजागृती समितीचे व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भातील दिलेले निवेदन योग्य असून व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भात पोलिसांना योग्य त्या कृती करण्याच्या सूचना देऊ असे आश्वासन तहसीलदार डॉक्टर मोहन भस्मे यांनी दिले. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी त्यांनी निवेदन दिल्यावर त्यांनी हे आश्वासन दिले. नमस्कार, मी मनोज खाडिये, समन्वयक हिंदू जनजागृती समिती. संपूर्ण विश्वाचा आध्यात्मिक वारसा असलेल्या भारतभूमीमध्ये 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चात्य कुप्रथा कशा वाढत आहेत हे आपल्याला दिसतंय. खरं तर पाश्चात्यांनी व्यावसायिक लाभांसाठी अशा प्रकारच्या विकृत संकल्पना सुरू केल्या, त्यातून भारताची युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकतेच्या गर्तेमध्ये ओढली जाते. प्रेमाचं विभत्स सादरीकरण, मुलींची छेडछाड, त्याच्यातून हिंसक घटना याच्यामध्ये वाढ होताना दिसते. पार्ट्या होत आहेत, त्याच्यामधून मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये युवा पिढीमध्ये वाढ होते. एवढंच नव्हे तर अशा प्रकारच्या व्हॅलेंटाईन डेच्या काळामध्ये संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीमध्ये वाढ होणं हे अनैतिक संबंधांमध्ये वाढ होत असल्याचं द्योतक काय. गाड्या वेगानं चालवल्या जात आहेत, त्याच्यातून अपघात होत आहेत. या काळात धर्मांध युवक शाळा महाविद्यालयांमधल्या मुलींना लव जॅच्या विळख्यामध्ये उडू पाहत आहेत. या सर्वांचा जर भयावह परिणाम जर आपण बघितला तर आज आपल्या देशामध्ये दर 18 मिनिटाला एका महिलेवर बलात्कार होतो अशा प्रकारची आकडेवारी सांगितली जाते. या भयावह अशा प्रकारच्या स्थितीला रोखायचं असेल तर प्रतिबंधात्मक उपायांची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच शाळा महाविद्यालयांच्या आवारामध्ये पोलीस पथक, गस्ती पथक तैनात करावीत आणि समाज कंटकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. त्याचबरोबर वेगाने गाड्या चालवणाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करावी. शाळा महाविद्यालयांच्या आवारामध्ये मार्गदर्शक सूचना प्रशासनानं जारी कराव्यात अशा प्रकारची मागणी आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करत आहोत. धन्यवाद. शिक्षण अधिकारी रेवती मट्टर यांनी निवेदन स्वीकारल्यावर आपल्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमध्ये असे प्रकार होणार नाही याची दक्षता घेऊ असे सांगितले. या प्रसंगी धर्मप्रेमी सर्वश्री अमोल चंडके, राजेंद्र गुरव, सुदाम चव्हाण तसेच हिंदू जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वय श्री किरण दुसे, प्रथमेश गावडे, संदीप जाधव आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.